निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्यशु सर्वदा बोल गणपति बाप्पा। तर गणपती बाप्पाला खऱ्या अर्थाने वंद, खऱ्या अर्थाने त्या गणपती बाप्पाला वंदन करून या सामन्याकडे आपण बोलत आहोत। इस प्रतियोगिता का आज का अंतिम दिन और अंतिम दिन का दूसरा यानी कि सुपर एट का मैच खेला जा रहा है। चंडीगढ़ वडवली क्रिकेट टीम के आरंभिक जोड़ी मैदान के अंदर हम देख रहे कप्तान यानी कि कमलेश पाटिल कावा और नॉन स्ट्राइकर बल्लेबाज एक दमदार क्रिकेटर रुति सबको प्रभावित किया था कल ऋतिक ने बल्लेबाजी के माध्यम से। तो एक तरफ हम देख रहे दोस्तों यहां पर सात्विक 11 करंजा क्रिकेट टीम के आरंभिक गेंदबाज करण मात्रे लंबे कद के गेंदबाज है और दी विकेट। ये देखिए इस बार गेंद को बिल्कुल दिशा दी बाहर के बल्लेबाज निश्चित रूप से कमलेश ने गेंद जारी है डीप पॉइंट के रीजन में गेंद जाती हुई, लेकिन जब तक गेंद उठाए फील करे तब तक बल्लेबाज कमलेश के पास दो रन लेने का यहां पर समय मिला। दो रन के साथ मदद से बिल्कुल कमलेश अपने पारी की शुरुआत करते हुए कमलेश ने अपना खाता खोला, टीम का खाता खोला, टीम की रन संख्या बनी चंडीगढ़ वडवली क्रिकेट टीम की बगैर कोई विकेट के नुकसान पे दो। करण और इस बार गेंद हवा में मौका बन सकता है और ये मौका बना। इसी के साथ बल्लेबाज निश्चित रूप से कमलेश को लौटना पड़ रहा है और ये पहला करारा झटका यहां पर वडवली क्रिकेट टीम को। धर्मवीर अनिशामक होता सेने का नायक। मॅडींचं कौतुक करावं लागेल मित्रांनो, त्यांचे सर्व टीमचं आम्ही कौतुक करतो, खूप मोठं योगदान आहे मॅडी साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून। आम्ही सार्थक ट्रॉफीमध्ये बघितलं, त्याच्यानंतर या स्पर्धेमध्ये खूप काही खऱ्या अर्थाने रायगडचे एक रायगड जिल्ह्यातील मास्टर माइंड खऱ्या अर्थाने डीजे ऑपरेटर म्हणून मॅडी यांचा अग्रसर नाव घेतला जातो। और इसी के साथ बल्लेबाज कमलेश के पारी का अंत हुआ। निश्चित रूप से शुरुआत काफी अच्छी हुई थी, पहले गेंद के ऊपर कमलेश ने दो रनों के साथ अपने पारी की संयम के साथ शुरुआत की थी, लेकिन उसके बाद में बिल्कुल आप जानिए यहां पर गेंद को लॉन्ग ऑन के रीजन में खेलना चाहते थे, फेंकना चाहते थे 6 रनों के लिए, लेकिन स्ट्रोक में बिल्कुल एलिवेशन कम था, हवा में गेंद थी, कुछ देर के लिए गेंद के नीचे फील्डर थे और फील्डर ने कोई गलती आने की आसानी के साथ कैच को लपक लिया। कमलेश की पारी समाप्त हुई, अभी भी रुका हुआ स्कोर है चंडीगढ़ वडवली क्रिकेट टीम का 1 विकेट के नुकसान पे 2। अब नए बल्लेबाज मैदान के अंदर हम देख रहे नए बल्लेबाज कल्पेश। कमलेश आउट होने के बाद कल्पेश मैदान के अंदर, बिल्कुल मैंने पहले कहा था कि एक तरफ गेंदबाजी ताकत है तो एक तरफ बल्लेबाजी ताकत है। और दी विकेट करण, ये देखे बिल्कुल इस बार गेंद जा रही है लॉन्ग ऑन के रीजन में गेंद जाती हुई और मिसअंडरस्टैंडिंग, खराब फील्डिंग का प्रदर्शन, गेंद सीमा पार 4 रन। थैंक्स डीजे मास्टर, 4 रन मिले। एक बार फिर से गेंदबाजी के लिए गेंदबाज, ये देखे इस बार बिल्कुल हल्के हाथों से गेंद को ड्राइव किया है, रक्षात्मक स्ट्रोक है, कलाई के सारे गेंद को मोड़ दिया, गेंद जा रही है डीप स्वेले क्षेत्र में और तीसरे के लिए दौड़ने की कोशिश कर रहे थे लेकिन कल्पेश ने मना किया। 2 रन मिले कल्पेश को, 2 रन मिले टीम को और इसी 2 रन की मदद से कल्पेश पहुंच रहे अभिजीत 6 पर। एक चौकी की मदद से टीम की रन संख्या आगे एग्रेशन होती हुई चंडीगढ़ वडवली क्रिकेट टीम की 1 विकेट के नुकसान पे यहाँ पर 8 आउट होने बल्लेबाज कमलेश पाटिल। ये देखिए गेंद हवा में जरूर है, पॉइंट के रीजन में गेंद जाती हुई 1 रन आसानी के साथ मुकम्मल करते हुए, गुड रन बिटवीन द विकेट्स, आंखों आंखों में इशारा, तेजी के साथ 2रा रन मुकम्मल करते हुए दोनों बल्लेबाज और इसी 2 रन के मदद से धीरे धीरे टीम का स्कोर आगे एग्रेसर होता हुआ 10 पर चंडीगढ़ वडवली क्रिकेट टीम का। निश्चित रूप से यहाँ पर प्रवीण गायकर हमारे साथ जुड़े, रॉकस्टार प्रवीण है, वैभव भोपी हरिग्राम, ये शुरुआत निश्चित रूप से लटकटी शुरुआत हुई थी। हालांकि टीम का सबसे अहम हिस्सा कप्तान कमलेश पाटिल जल्द आउट होने के बाद पूरी तरह से नजर आता कि अब ये मैच में बिल्कुल एक मजबूत पकड़ शुरुआत की थी निश्चित रूप से गेंदबाज करने वाले टीम ने और बैकफुट पर गए, जगह बनाकर खेले यहां पर गेंद हवा में, बिल्कुल अच्छा प्रहास था फील्डर का,
लेकिन निश्चित रूप से जीवनदान मिलता हुआ यहाँ पर बल्लेबाज को एक रन मिला, एक रन पर संतुष्ट होना पड़ा। इसी एक रन के मदद से टीम के रन संख्या आगे यहाँ पर बढ़ती हुई निश्चित रूप से चंडीगढ़ वडवली क्रिकेट टीम की एक विकेट के नुकसान पे 11। और ओवर की समाप्ति हुई, पहले ओवर की बात करें तो करण मात्रे जो गेंदबाजी के लिए आए थे सात्विक 11 करण झा उड़न क्रिकेट टीम के दृष्टिकोण से करण का गेंदबाजी का विश्लेषण रहा। एक ओवर यानी कि 11 रन एकमात्र सफलता। इस स्पर्धा में लाइव प्रसारण माध्यमातून पाहतो 24 इवेंट्स ते सर्व टीम इथे पाहतो। संदेश पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम इथे सज्ज झालेली आहे। स्वागत आहे निश्चित रूप से आपल्या 24 लाइव इवेंट्स डीजे मास्टरचं स्वागत आहे आमच्या समलंज कक्षाच्या वतीने। पुन्हा एकदा आपण या सामन्याकडे बोलूया। बिल्कुल एक काफी बड़ा मुकाबला दोस्तों, यानी कि ये क्वार्टर फाइनल का मुकाबला है। क्वार्टर फाइनल इज गोइंग टू गेट सेल एंड विनिंग क्रिकेट टीम विल इंटर द सेमी फाइनल। इस मैच में जीतने वाली क्रिकेट टीम बिल्कुल सेमीफाइनल में प्रवेश करने वाली है। दूर वाले छोर से गेंदबाजी में तब्दीली, नए गेंदबाज रितेश और द विकेट रितेश बिल्कुल गेंदबाजी के लिए तैयार। कल्पेश क्रॉस बैट बिल्कुल अक्रॉस द लाइन, वन बाउंस गेंद फाइनल सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। थैंक्स डीजे मास्टर। और इसी 4 रन के मदद से यहां पर चंडीगढ़ वडवली क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है एक विकेट के नुकसान पे यहां पर 15। जब मैंने नयन थली से एक सवाल पूछा था, हालांकि नयन थली भी एक ताकतवर खिलाड़ी, हार्ड हिटर बल्लेबाज दोस्तों, एक ताकतवर बल्लेबाजों में से हमेशा जिनकी गणना की जाती है, तो एक तरफ हम देख रहे कमलेश पाटिल, दोनों टीम के खिलाड़ी है, दोनों टीम के कप्तान है दोस्तों। एक अच्छी कप्तानी इस मैच में देखने में रहे। अभी भी रुकावा स्कोर है यानी कि 15। अभी तीसरे अंपायर बिल्कुल मैदान के अंदर जाते हुए हमारे आयोजक का संगम भोईर, संगम भोईर यानी देखे दोस्तों बिल्कुल प्रवीण हमेशा चर्चा करते जिनकी बॉडी लाइन दोस्तों एक आक्रामक बल्लेबाज है और कुल कप्तान है बाबदेव पाली क्रिकेट टीम पाली खुर्द के। बिल्कुल गेंदबाजी के लिए एक बार फिर से गेंदबाज तैयार रितेश, रितेश गेंदबाजी के लिए तैयार। सामना करेंगे बल्लेबाज निश्चित रूप से कल्पेश, कल्पेश का जिक्र करना होगा। हालांकि एक दमदार बल्लेबाजी इस विकेट के ऊपर नजर आ रही है। गेंदबाजी के लिए यहां पर पैवलियन इन से मारा करने के लिए रुपेश, यहां पर रितेश तैयार है, लेफ्ट हैंडर गेंदबाज है बिल्कुल। ये देखिए गेंद थोड़ी टर्न हुई, थोड़ा उछाल था गेंद में, धीमी गेंद थी, आगे रखा था और नतीजा आया बिल्कुल एक रन मिलता हुआ। और इसी एक रन के मदद से टीम के रन संख्या यहां पर बन चुके निश्चित रूप से चंडीगढ़ वडवली क्रिकेट टीम की एक विकेट के नुकसान पे 16। बिल्कुल मजा आएगा इस मैच में। अब यह विकेट बल्लेबाजी के लिए आसान बनती जा रही है। बिल्कुल एक बार फिर से रितेश बल्लेबाज है निश्चित रूप से। रुति कल के मैच में हीरो बने थे दोस्तों, पहले मैच में जिसे मैन ऑफ द मैच का अवार्ड देकर नवाजा गया था। ये रुतिक का कमाल, सीधा गेंद को फेंक दिया मिड विकेट के बाहर 6 रनों के लिए। छक्के के साथ चंडीगढ़ वडवली क्रिकेट टीम के रन संख्या आगे छलांग मारती हुई एक विकेट के नुकसान पे 22 यानी कि पहला विकेट गिरा था 2 रन के भीतर, लेकिन दोनों बल्लेबाजों के लिए तीसरे विकेट दूसरे विकेट के लिए शानदार 20 रनों की साझेदारी। ये देखिए एक बार फिर से करारा प्रहार, वही गेंदबाज वही बल्लेबाज, गेंद सीधा बट इस लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर गई 6 रनों के लिए। और छक्के के साथ वडवली क्रिकेट टीम का स्कोर आगे छलांग मारता हुआ एक विकेटों के नुकसान पे 28।
डीजे मास्टर और इसी के साथ टीम यहाँ पर गेंद गई सीमा पार। मैंने पहले कहा था प्रवीण गायकर हमारे साथ जुड़े, बिल्कुल वैभव भोपी जुड़े। यहाँ पर यदि चर्चा चल रही थी कि रितेश के पास यहाँ पर ऋतिक के पास काफी बड़ी क्षमता है और उन्होंने साबित करके दिखाया। एक बार फिर से रितेश, ये देखे लगातार तीसरा, ये गेंद को भी सीधा फेंक दिया यहाँ पर लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। डीजे मास्टर, ये गेंद बिल्कुल 6 रन के साथ चेंदी के मोरवली क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बनी 34। कमाल की यहां पर बल्लेबाजी, लगातार 3 गेंदों के ऊपर 3 छक्के। ये देखिए गेंद बिल्कुल टर्न हुई और इसके साथ अंपायर द्वारकानाथ स्वर्गीय सर मैन फ्रॉम बेलवली इशारा करते हुए ओवर की समाप्ति, यानी कि ओवर की समाप्ति हुई। दो ओवर की समाप्ति के बाद चेन्नई के वडवली क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है, यानी कि 1 विकेट के नुकसान पे 34। कनात सोरगे या आमच्या संपूर्ण पनवेल तालुक्यातील हे दिग्गज पंच म्हणून ओळखले जातात। मित्रांनो, नाईट स्पर्धेमध्ये ते पंचांच्या भूमिकेत असतात, डे स्पर्धेमध्ये मानाच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये एक अतिशय उत्तम कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतो। आणि फलंदाजांना मी सूचित करतो, निश्चित स्वरूपात स्पर्धा लाईव्ह आहे, तर स्वागत आहे तुमचं दोन्ही संघाचं। आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतो। निश्चित स्वरूपात 2 ओवर की समाप्ति हो चुकी है और इस ओवर की यदि बात करें तो रितेश, यहाँ पर रितेश पाटिल काफी महंगे गेंदबाज साबित हुए। हमारे साथी स्कोरर हर्षद भोईर, यहाँ पर हमें जानकारी देते हुए, चिंसपाड़ा के स्कोरर है दोस्तों, जानकारी देते हुए कि निश्चित रूप से रितेश का गेंदबाजी का विश्लेषण रहा। 1 ओवर 23 रन, कोई सफलता नहीं है। कल हमारे साथ जुड़े थे बिल्कुल रायगढ़ के एक दिग्गज स्कोरर है उमेश भोईर, ने बिल्कुल योगदान दिया और उमेश भोईर के गांव के ये सुपुत्र है, बिल्कुल अच्छी स्कोरिंग करते हुए। हर्षद भोईर आपका भी स्वागत है। ओ टू डीजे मास्टर मैडी। डीजे मास्टर, क्या दमदार बल्लेबाजी इस विकेट के ऊपर। यहां पर ऋतिक पाटिल ने लगातार 3 गेंदों के ऊपर 3 छक्के दागे दोस्तों, और दूरवाली चोर से यहां पर गेंदबाजी में तब्दीली होती हुई। नए गेंदबाज दृष्टांत, ये बिल्कुल ये खिलाड़ियों को भी मैन ऑफ द मैच का अवार्ड देकर सम्मानित किया था। टर्बिनेटर गेंदबाज दोस्तों, क्षमता है, ऑलराउंडर खिलाड़ी है, काफी बड़ा नाम है दोस्तों। पहले दिन हमने देखा था जिस दिन ये टीम यहाँ पर खेली थी, दृष्टांत ने बिल्कुल अच्छी शानदार गेंदबाजी की थी। वो दृष्टांत गेंदबाजी के लिए तैयार और दी विकेट, इस बार गेंद को खेला बिल्कुल कवर पॉइंट के क्षेत्र में, गेंद जाती हुई 1 रन आसानी के साथ, दूसरे की मांग और तेजी के साथ यहां पर 3रे रन के लिए बल्लेबाज दौड़ती हुई निश्चित रूप से 3 रन पूरे किया और इन 3 रन की मदद से टीम के रन संख्या चंदी गेम वडवली क्रिकेट टीम की, यानी कि 1 विकेट के नुकसान पे निश्चित रूप से 37 यानी कि 37 आउट होने वाले बल्लेबाज कमलेश पाटिल 2 रन का योगदान देकर पहले में लौटे। आवाज पैवेलियन कक्ष मधून, कमलेश पाटिल संघ नायक आहेत, पैवेलियन कक्ष मध्ये पंच इशारा करतात, बघा कोणी बाहेरून आवाज देऊ नका। दोन्ही क्रिकेट संघाला मी सूचित करू, तर संगम आपण मैदानामध्ये जायचं, बघा तिसरे पंच म्हणून आमचे मित्र संगम जे आयोजक आहेत मैदानाच्या आतमध्ये, आणि पॅव्हिलियन कक्ष मधून बघा
दोन्ही क्रिकेट संघाला मी सूचित करतो आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने स्वतः चिंतामणी शेळके स्पर्धेचे आयोजक आहेत की पंचाने सुद्धा कॉल केलेला आहे खेळाडू कक्षमधून कोणी आवाज देऊ नका कारण जी लढत आहे ही लढत निश्चित स्वरूपाच्या स्पर्धेवर आपलं नाव सुवर्णाक्षर लिहिण्याकरता असणाऱ्या मित्रांनो कारण या सामन्यामध्ये जिंकणारा क्रिकेट संघ एक ट्रॉफी निश्चित स्वरूपात आपल्या घरी निश्चित स्वरूपात घेऊन जाणार आहेत आज सामना दोन्ही क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असणार आहे दृष्टांत गेंदबाज गेले तयार सामना करेंगे ऋतिक पाटील दृष्टांत ओवर दी विकेट ऋतिक के लिए ये देखिए इस बार बिल्कुल गेंद जा रही है यहां पर शॉर्ट फाइनल के रीजन में गेंद जाती हुई अंपायर का इशारा आया वाइड गेंद करार बिल्कुल 1+1 इन दो रन के मदद से टीम के रन संख्या आगे एग्रेसर होती हुई चंडीगढ़ वडवली क्रिकेट टीम की यानी निश्चित रूप से एक विकेट के नुकसान पे 39 निश्चित रूप से ये मैच में यदि चिंतामणि शेळके की बात करें तो करंदा 11 क्रिकेट टीम की भी ताकत है वो है बल्लेबाज हम विकेट कीपर देख रहे हैं नयन थली किसके लिए जाना जाता है ये रिवर्स स्वीप शॉट अटेम्प्ट किया और सीधा गेंद को फेंक दिया डीप लॉन्ग लेग डीप रीजन में गेंद जाती हुई 6 रनों के लिए पाहू शकाल खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं सुपर एटचे सामने आपण पाहू शकाल तर विनंती करतो नेक्स्ट मॅच आपल्या समोर येईल श्रीराम इलेव्हन शिरडोन संघाचे कर्णधार आणि त्यांच्या समोर आपण पाहू शकाल जय हनुमान इलेव्हन वलप दोन्ही संघनायकांना आम्ही विनंती करतो की ही मॅच संपण्याच्या अगोदर एक षटक संपण्याच्या अगोदर ते आपण यायचं बघा दोन्ही संघनायकांना आम्ही विनंती करतो थँक्यू थैंक्स प्रवीण तो चलते इस मैदान के ऊपर टीम के रन संख्या 45 यानी कि 45 ये देखिए यहां पर जोरदार लाउड अपील हुई थी धीमी गेंद थी और भाग्य से ले रहे बल्लेबाज गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ एक सफल गेंद की समाप्ति अभी भी रुका हुआ स्कोर है चंडीगढ़ वडवली क्रिकेट टीम का एक विकेट के नुकसान पे यहां पर 45 इस ओवर की बात करें गेंदबाज हम देख रहे दृष्टांत थली यहां पर गेंदबाजी कर रहे छक्का जरूर आया इस ओवर में लेकिन एक बार फिर से कमबैक करने की कोशिश यहां पर करते हुए गेंदबाज ये देखिए इस बार गेंद को खेला है निश्चित रूप से जगह बनाकर खेले गेंद जा रही है स्पेल डीप स्पेल क्षेत्र में गेंद जाती हुई दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे गुड रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाज दौड़ा और इसी दो रन की मदद से यहां पर चंडीगढ़ वडवली क्रिकेट टीम का स्कोर आगे छलांग लगाता हुआ निश्चित रूप से यहां पर 47 है कि 47 क्या कमाल की यहां पर पार्टनरशिप हो चुकी है बल्लेबाज ऋतिक पाटिल और कल्पेश के बीच में शानदार 45 रनों की साझेदारी ये गेंद ये उड़ाया बिल्कुल लेकिन डाउन द फील्डर गेंद के नीचे फील्डर और इसी के साथ बल्लेबाज की पारी समाप्त हुई एक निश्चित रूप से बड़ी लंबी पारी यहां पर समाप्ति होती हुई और तीसरा विकेट मैदान से बाहर डीजे मास्टर यहां पर बिल्कुल दूसरा विकेट मैदान से बाहर यहां पर जाता हुआ निश्चित रूप से नितेश पाटिल का जिक्र करना होगा डीप मिडॉन के फील्डर है दोस्तों क्या कमाल का कैच उन्होंने कोई संयम रखा निश्चित रूप से और बिल्कुल बल्लेबाज कल्पेश के पारी का अंत किया लेकिन कल्पेश का जिक्र करना होगा शानदार शुरुआत दी शानदार कमाल की पारी खेली कल्पेश ने ये देखिए दृष्टांत बिल्कुल अच्छी गेंदबाजी करते हुए छक्का जरूर आया था लेकिन दबाव को पूरी तरह से हटाया उन्होंने और अंपायर का इशारा आया अंपायर चंडी पालकर का कि ओवर की समाप्ति तीन ओवर की समाप्ति के बाद यहां पर चंडीगढ़ वडवली क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुके है 2 विकेट के नुकसान पे 47 यानी कि 47 करें हमारे डीजे मास्टर मैडी का जिक्र करना होगा उतना ही कम है सार्थक ट्रॉफी में योगदान दिया तर नक्कीच या ठिकाणी महागुरु आपण पाहू शकाल खऱ्या अर्थाने वडवली
ब संघासाठी आणि तथा या स्पर्धेसाठी ज्यांनी शुभेच्छा दिल्यात ते शंकर राजाराम होतेकर साहेब, राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष अंबरनाथ तालुका, आणि त्यांच्या समवेत आपण देसाई गाव डोंबिवलीचे आदरणीय अरविंद शेठ म्हात्रे देसाई गाव यांच्या वतीनं या स्पर्धेला आणि चेंज द गेम वडोली संघासाठी शुभेच्छा देत त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. थँक्यू व्हेरी मच. थैंक्स प्रवीण. इस ओर के दीदी बात करें, दृष्टांत ने निश्चित रूप से छक्का जरूर आया इस ओवर में, लेकिन निश्चित रूप से 13 रन खर्च किए. मैच में मजा आएगा दोस्तों. दोनों टीमें ताकतवर टीमें, दोनों टीमों की सबसे बड़ी ताकत है वो है बल्लेबाजी. शुरुआत अच्छी की थी गेंदबाजी के माध्यम से करंदर क्रिकेट टीम के दृष्टिकोण से. नए गेंदबाज कृष्णा, ये देखिए बिल्कुल हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश कर रहे थे. गेंद जा रही है लॉन्ग ऑफ क्षेत्र में, गेंद जाती हुई. एक रन मिलेगा, एक से ज्यादा कुछ नहीं है, और इसी एक रन के मदद से बल्लेबाज विकास अपने पारी की शुरुआत करते हुए अपना खाता खोला. टीम की रन संख्या यहां पर बन चुकी है चेन्नई गेम वडवली क्रिकेट टीम की, यानी कि दो विकेट के नुकसान पे 48 यानी कि 48. आप खेलने के लिए तैयार ऋतिक पाटिल, यानी कि वडवली 11 क्रिकेट टीम की ओर से सबसे खतरनाक यहां पर बल्लेबाजी का मुजारा पेश करते हुए इस विकेट के ऊपर. ये गेंद हवा में, और इसी के साथ मौका बनेगा, और इसी के साथ मौका बना. अंपायर की उंगली आसमान में, ऋतिक को लौटना पड़ रहा है. ऋतिक की पारी समाप्ति हुई और ये तीसरा विकेट मैदान से बाहर. तीन छक्के दागने वाले बल्लेबाज आउट होकर पहले में लौट रहे, और ऋतिक का 18 रनों का योगदान देकर पहले में लौटे नए बल्लेबाज मैदान के अंदर शुभम. एक तरफ हम देख रहे विकास, गेंदबाज बिल्कुल खेलने के लिए तैयार. ये गेंद हवा में जरूर है, डाउन द फील्डर, और इसी के साथ बैक टू बैक दूसरा विकेट मैदान से बाहर. थैंक यू मैडी. इथे आपण पाहू शकाल खरे अर्थानं गावदेवी वडगर भिवंडी विभागातील एक दादा संघ, त्या स्पर्धेचे दमदार खेळाडू चित पाटील वडगर खऱ्या अर्थानं इथे ते देखील मॅचला एन्जॉय करतात लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून. आणि खऱ्या अर्थानं ऋतिकसाठी शुभेच्छा दिल्यात, कारण खूप चांगला फलंदाज आहे ऋतिक. आपल्यासाठी शुभेच्छा आलेत खऱ्या अर्थानं या ठिकाणी चित पाटील मॅम फ्रॉम वडगर. थँक्स. निश्चित रूप से प्रवीण, यहां पर गेंदबाज कृष्णा का यहां पर जिक्र करना होगा. कृष्णा कमल महागुरु, आप देख सकते हैं यूट्यूब के जरिए 24 लाइव इवेंट्स के माध्यम से 2000 के अधिक दर्शक मैच को यहाँ पर एंजॉय करते हैं. उन सभी दर्शकों का हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं. बिल्कुल बिल्कुल, सभी तमाम दर्शकों का स्वागत है जो 24 लाइव इवेंट्स के माध्यम से क्रिकेट का लुफ्त उठा रहा है, सभी का स्वागत है. प्रवीण, मैच उतना ही तगड़ा मैच है, कमाल का मैच है. लगातार तीन ओवर में पूरी तरह से बल्लेबाजी करने वाली क्रिकेट टीम हावी हो चुकी थी, लेकिन इस ओवर में कृष्णा ने कमाल की बल्लेबाजी करते हुए नए बल्लेबाज हम देख रहे हैं मैदान के अंदर खेलते हुए. नए बल्लेबाज मुकेश रुपेश पाटिल खेलने के लिए तैयार. ये देखिए क्या कमाल दिखाई, शानदार गेंदबाजी, तेज तरार गेंद थी, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई, डॉट गेंद की समाप्ति होती हुई. और प्रवीण बिल्कुल ऋतिक पाटिल का जिक्र क्यों किया गया, हालांकि उन्होंने लगातार तीन छक्के दागे एक ही ओवर में, और अपना इरादा भी स्पष्ट किया था कि वो किस तरह की बल्लेबाजी के लिए जाने जाते. कृष्णा कमाल की गेंदबाजी करते हुए, शानदार गेंदबाजी. यहां पर इस बार गेंद जारी है निश्चित रूप से मिड ऑन की रीजन में, गेंद जाती हुई रनआउट का मौका, और इसी के साथ बल्लेबाज रनआउट. यहां पर चौथा विकेट मैदान से बाहर. बल्लेबाज के पारी का अंत होता हुआ चौथा विकेट चंदी गेम वडवली क्रिकेट टीम का मैदान से बाहर. आप यहां पर जिक्र करना होगा कृष्णा काफी शानदार गेंदबाजी कर रहे, लेकिन बल्लेबाजी भी शानदार की थी कल्पेश और ऋतिक पाटिल ने, क्या कमाल की बल्लेबाजी की. ये देखिए जगह बनाकर खेले, पीछे हटे, जगह बनाई, गेंद जा रही है कवर पॉइंट सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए, और इसी 4 रन के मदद से 50 का आंकड़ा पार कर चुकी है चेन्नई गेम वडवली क्रिकेट टीम. और कोई मिलाकर 4 ओवर की समाप्ति के बाद चेन्नई गेम वडवली क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है 4 विकेटों के नुकसान पे
तिरपन और जीतने के लिए यहां पर करंजा उरन क्रिकेट टीम के सामने चार ओवर में 54 रनों का लक्ष्य खड़ा किया है। ओ टू डीजे मास्टर। तो निश्चित रूप से यह मैच खेला जा रहा है सात्विक इलेवन करंजा उरन विपक्ष चेन्नईगेम वडवली क्रिकेट टीम के बीच में, यानी कि करंजा क्रिकेट टीम के कप्तान यहां पर नयनथली ने टॉस जीता, पहले फील्डिंग करना पसंद किया और बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया था कल्पेश पाटिल की टीम, यानी कि चेन्नईगेम वडवली क्रिकेट टीम को पहले बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया था और पहले बल्लेबाजी करते हुए चेन्नईगेम वडवली क्रिकेट टीम ने यहाँ पर 5-4 ओवर में 53 रन ठोककर 54 रनों का लक्ष्य खड़ा किया है और उसी लक्ष्य का बल्लेबाजी के माध्यम से सात्विक इलेवन करंजा क्रिकेट टीम के बल्लेबाज किस तरह पीछा करते हैं और निश्चित रूप से और वडवली क्रिकेट टीम के बल्लेबाज किस तरह रोकते हैं। लाइनअप करूं ना बघा कल्पेश मैदान आत मध्ये लाइनअप करून जायचे तुम्ही। कमलेश पाटील एक शांत संयमी स्वभावाचे संघनायक, तुमचं स्वागत आहे दोन्ही क्रिकेट संघाला। पुन्हा एकदा आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने आमचे मित्र चिंतामणी शेलके, संगम बोईर, त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी मी महादेव गडगे चिंद्रान, प्रवीण गायकर वाकडी, वैभव बोपी हरिग्राम, आमचे हर्षद यांच्या वतीने आमचे डीजे मास्टर आणि 24 इव्हेंट्स यांच्या संकेत निगुगर यांच्या वतीने शुभेच्छा। सचिन उल्वेगर स्टेजवर यायच्या बघा, आम्हा सर्वांच्या वतीने दोन्ही क्रिकेट संघाला सुपर एटच्या सामन्यासाठी शुभेच्छा आणि पुढच्या सत्रासाठी आम्ही वळणार आहोत। आमचे समालोचक मित्र सचिन यायच्या बघा स्टेजवर, वैभव भोपी यांच्याकडे। उगवला तारा तिमिर बघा, आम्ही विनंती करतो जे हनुमान इनर व इलेवन वल्लभ क्रिकेट संघाचे संघनायक आणि त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल श्रीराम इलेवन शिरडून संघाचे कॅप्टन इथे टॉस साठी लगेच यावं, तसेच पवन टकले यांना विनंती करतो की या स्पर्धेचे आयोजक चिंतामणी शेलके आपल्याला इथे व्यासपीठला आमंत्रित करत आहेत, तर पवन टकले यांना विनंती करतो की आपण व्यासपीठ यावं आणि दोन्ही संघांना आम्हाला लास्ट कॉल देतो। बघा आम्ही तुम्हाला जास्त उशीर घेऊ नका, टॉस साठी इथे लगेच या। आज खऱ्या अर्थानं रायगड प्रीमियर लीगला देखील सुरुवात होते। पहिलाचा प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायला मिळेल रायगड विपक्ष ठाणे, अशी चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल। तर नक्कीच आपल्याला रायगड प्रीमियर लीगचा पहिले पर्व आणि पहिलाच दिवस तोटात मोठ्या जल्लोषानं आपण या ठिकाणी मिरवणूक शिवाजी राजांची व छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक आपण नक्कीच पाहू शकाल। त्या स्पर्धेमध्ये अनेक शोज आपल्याला आज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील। येस वैभव, आणि बघा या खऱ्या अर्थानं आमचा छोटा पॉकेट आहे तो 5 दिवस सातत्याने चेंडू मैदानात घेऊन त्याची पूर्तता करत असताना आपण त्याला पाहू शकाल स्क्रीनवर। यश शेलके नक्कीच कॅमेरामध्ये त्याला कव्हर केलं जात आहे। बघा 5 दिवस चेंडू पुरवतोय सातत्याने खेळाडू ना तो, आणि आजही या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि अजून मेहनत घेत असताना कारण त्यालाही भविष्यात मोठा क्रिकेटर व्हायचा असेल आणि नक्कीच। आणि बलिराम शेठ शेलके जॉन्टी रोड्स पाली संघाचे यांचे सुपुत्र आपण या ठिकाणी पाहू शकाल। येस वैभव, थँक्यू सो मच प्रवीण गायकर, अतिशय चांगला आपण पूर्वार्धामध्ये आवाज ऐकला सन्माननीय महागुरु एमडी गर्गे सरांचा, आणि या सद्यस्थितीमध्ये आपण मॅच कडे लक्ष केंद्रित करत असताना सुपर 8 फंडला हा दुसरा सामना मैदानामध्ये सुरू आहे। दोन बलाढ्य संघामध्ये एका बाजूला चेंज द गेम वडवली व दुसऱ्या बाजूला आपण नक्कीच पाहू शकाल तो करंजा संघाला। अतिशय बलाढ्य संघ आहेत दोन्ही संघ मजबूत आहेत। प्रथम इथे नाणेफिकेचा कॉल जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय करंजा संघाने घेतला होता, फलंदाजी वाटेला आली ती वडवली संघाच्या, आणि 4 षटकांमध्ये वडवली संघानं जवळपास जमवलं 53 धावा आणि 54 धावांचं लक्ष उत्तरार्धामध्ये करंजा संघासमोर। अतिशय चांगला दोन्ही संघ आहेत, टेनिस क्रिकेट विश्वामधील दर्जेदार दोन्ही संघामध्ये अतिशय चांगली कामगिरी करणारे दोन्ही संघ, परंतु वडवली संघाचा विचार केला तर तितका ताकदवान संघ देखील आहे। आणि एका बाजूला आपल्या उरण परिसरामधील हा नक्कीच करंजा संघ, दोन बलाढ्य संघामध्ये बिग फाईट मॅच जिथे लक्ष आहे 54 धावांचा। सलामवीर गोलंदाज कमलेश पाटील गोलंदाजीसाठी सज्ज झाले, लेफ्ट हँड बॅट्समन स्ट्रायकर एन कडे। पहिल्याच बॉलवर आपण रितेश पाटील ज्यांना ड्राईव्ह केला बॉलला, क्षेत्ररक्षक तैनात आहेत, बॉलला जोपर्यंत उचलती फेकतील या दरम्यान इथे आपण एका धावेनं
संघाचा आणि इथे अकाउंट ओपन होताना पाहायला मिळालंय. या मॅचमध्ये ठसन ठासून ठासून भरली असेल, कारण की दोन्ही संघांना आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक चढउतार पाहिले आहेत. विजय पराजय दोन्ही संघाला चांगलं माहिती आहे आणि या टूर्नामेंटमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी दोन्ही संघ 100% योगदान देताना पाहायला मिळते. विजयाची तयारी दोन्ही संघाने सुरू केली आहे. दोन्ही संघाच्या माध्यमातून गेम प्लॅनिंगला सुरू झाल्या. कोणाच्या पदरी पडेल यश तर कोणाला या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व मात्र इथे संपुष्टात देऊन परतीला परतावा लागेल यांची सर्वांची उत्तरे येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला मिळतील. दोन्ही संघांना पुन्हा एकदा शुभेच्छा. पहिल्या बॉलवर एक धावाले दुसरा चेंडू. वेगवान गोलंदाज कमलेश हा तुम्हाला लेफ्ट हँड गोलंदाजचा वेगवान बॉल पाहायला मिळाला. टॅप केलं होतं या बॉलला अगदी नजरेसमोरून एक धाव इथे चोरून घेतली. फलंदाज होते ते नयंत अली. हे देखील एक आक्रमक क्रिकेटर आहेत. अनेक मोठमोठ्या इनिंग यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी साकारलेत. आज या मैदानामध्ये त्यांची कारकिर्द कशी असेल आणि कशा रीतीनं ते इनिंग साकारतील. बऱ्याचशा संख्येने सर्व प्रेक्षक वर्ग इथे उपस्थित झाले आहेत. व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर मंडळींचं आम्ही सर्व स्वागत करतो. सर्व क्रिकेटर्सचं स्वागत करतो आणि मैदानामध्ये पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करूया. धावसंख्या फलकावर दोन बॉल नंतर दोन धावा. बॅटच्या रडारमध्ये चेंडू पुरेसा आला नाही. कीपरच्या डोक्यावरील चेंडू मात्र सेफ लँडिंग झाला. फर्स्ट स्लिपमधून क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलवर पोहोचतील त्याच दरम्यान मात्र एक धाव इथे दोन्ही फलंदाजांना चोरण्यामध्ये यश मिळाला. संत वाय इंद्रायणी शांत गतीनं इथे धावसंख्या मात्र जमवण्यासाठी सुरुवात केली. स्कोर फलकाचा आपण स्कोरिंग कंपॅरिझनचा विचार केला. पहिल्या सत्रामध्ये जेव्हा चेंज द गेम वडवली संघानं फलंदाजी केली होती तेव्हा त्याने 11 धावा जमवल्या होत्या. पहिल्या इथून 3 चेंडूचा सामना अद्यापर्यंत मैदानामध्ये करंजा संघ करतोय आणि इथे कमलेश पाटीलच्या भेदक मारेच्या गोलंदाजी समोर सिंगलला प्राधान्य देताना पाहायला मिळतंय. आणखी एकदा टॅप केल्या बॉलला. सलग चौथ्या बॉलवर 34 सिंगल इथे येताना पाहायला मिळते. यापेक्षा चांगली गोलंदाजी कुठे पाहायला मिळेल? का कमलेश पाटील आक्रमक गोलंदाज आणि आक्रमक फलंदाजासाठी आज ऑलराऊंडर म्हणून का ओळखले जातात याचं प्रत्यक्ष उदाहरण मैदानामध्ये आज त्यांनी मात्र पेश केलाय. फलंदाजी साठी जेव्हा विचार केला आपण एक अतिशय चांगली इनिंग मिमने साकारली होती कल्पेश पाटीलच्या माध्यमातून 11 चेंडूमध्ये 25 धावांची. तशाच जणू काय एका चांगल्या इनिंगची प्रतीक्षा करत असावा हा करंज संघ देखील. लाईन रीड करावी लागेल. परफेक्टली अपस्ट्रीम ऑफ द यॉर्कर. काय गुणवत्ता आहे, काय दर्जा आहे गोलंदाजीचा. गोलंदाजीचा स्टँडर्ड इथे आपल्या मैदानामध्ये पाहायला मिळत आहे आणि अतिशय भेदक मारेची गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये तुमचा पॉवर प्ले कसा असावा आणि पॉवर प्लेमध्ये मुख्य गोलंदाजांना सुंदर कामगिरी कशी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानामध्ये. आणखीन एक चांगला चेंडू लेग स्लिपमध्ये. चेंडू विसावला जातो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तिथे झाला मात्र इथे प्रयत्न जरूर फसला क्षेत्ररक्षकाचा. कोणती धाव या बॉलवर पाहायला मिळाले नाही. जर गोलंदाज कल्पेश पाटीलची गोलंदाजी तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या या गोलंदाजीसाठी. फक्त 4 धावा या पहिल्या षटकामध्ये त्यांनी खर्च केला. एकही विकेट त्यांना जरूर मिळाली नाही परंतु करंदाजसारख्या एक भेदक फलंदाजाच्या तोफखान्याला इथे अडवून धरलंय. नक्कीच वैभव, आपण येणाऱ्या 27 फेब्रुवारी ते 3 मार्च अजून एक दर्जेदार स्पर्धा पाहू शकाल. दादा सरकार किंग मेकर गौरी स्पोर्ट्स 11 नेवाली चे सर्वे सर्वा वर्ष 9 राजेश शेठ कातारा आदई नेवाली ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हॅट्रिक सदस्य आपण पाहू शकाल आणि यांच्या माध्यमातून येणाऱ्या 27 फेब्रुवारी ते 3 मार्च ही 5 दिवशी आपण स्पर्धा पाहू शकाल. या स्पर्धेमध्ये प्रवेश फी 12,000, 1,11,000, 55,555 आणि 25,000 प्रत्येकी 25,000 तृतीय आणि चतुर्थ क्रमांक असेल. तर गौरी स्पोर्ट्स नेवाली या स्पर्धेमध्ये आपण नक्कीच चांगलं वेगळं पारितोषिक पाहू शकाल. खऱ्या अर्थानं प्रेक्षकांसाठी एक स्पोर्ट्स सायकल असेल लकी ड्रॉ कुपनसाठी आणि त्याच्यानंतर आपण पाहू शकाल. खास करून शेवटच्या दिवशी अर्थात 3 मार्च रोजी गोटिया डान्सिंग अंपायर आणि सँडी पालकर या दोन्ही अंपायरांच्या मध्ये आपण नक्कीच दोघांचा परफॉर्मन्स पाहू शकाल आणि त्याच्यानंतर प्रेक्षक कमालसाठी आयवा कमाल कॅचसाठी देखील पारितोषिक असतील आणि एक सन्मान चिन्ह अर्थातच प्रेक्षक कमाल कॅचसाठी कुठेतरी खेळाडूंना ट्रॉफीज मिळतात परंतु प्रेक्षक कमाल कॅचसाठी देखील तिथे पारितोषिक सन्मान चिन्ह अशी भरगुच्च भरभरून प्रतिसाद देणारी स्पर्धा आपण नक्कीच गौरी स्पोर्ट्स नेवाली यांच्या माध्यमातून पाहू शकाल. थँक्यू सो मच प्रवीण गायकर. मैदानामध्ये आपण लक्ष केंद्रित करूया पुन्हा एकदा जिथे लक्ष आहे 54 धावांचं आणि एवढं भलं मोठं टार्गेट चेस करत असताना पहिल्या षटकामध्ये थोडंसं पिछाडीवर दिसतोय करंजा संघ परंतु परतीच्या परस्परा नक्कीच इथून करावा लागेल.
इथे वापसी गोलंदाजी पुन्हा एकदा त्याच प्रमाणे पाहायला मिळते, कारण पहिल्या षटकामध्ये कमलेशने अतिशय भेदक मारेची गोलंदाजी केली. या क्षणाला नियंत्रित टप्पा मात्र सोडताना दिसत नाही. ऋतिक पाटील गोलंदाजीसाठी आलेत. पाहता पाहता सात चेंडूचा खेळ संपला आणि धावसंख्या फलकावर आपण फक्त चार धावा पाहतोय. शांत गतीनं काय टप्पा आहे, काय नियंत्रण आहे, पूर्णतः कंट्रोलमध्ये गोलंदाजी. एका टायमाला आपण क्रिकेटमध्ये फलंदाजाची दहशत अनेक वेळा पाहायला मिळाली आहे, परंतु गोलंदाज फार कमी प्रमाणात आपली दहशत निर्माण करत असतात. परंतु वडोली संघ कुठेही यांच्या गोलंदाजीमधून पहिल्या काही या दोन षटकामध्ये कमी पाहायला मिळत नाही आहे. नयन थली आक्रमक फलंदाजा स्ट्रायकर एनकडे बॉटम एंडवर चेंडू अदलला. त्यानंतर आणखी एकदा तुम्हाला फक्त सिंगल पाहायला मिळते. पूर्णतः इथे फलंदाजांना अडचणीमध्ये आणलेत. पूर्णतः अक्षरशः फलंदाजांना मैदानामध्ये या गोलंदाजांना बेड्या घातल्यात. त्यांच्या कंट्रोलमध्ये आणि आपल्या गोलंदाजाच्या तालावर इथे फलंदाजाला काही क्षणासाठी नाचवलं जात आहे. परंतु का हाच तो करंदाज संघ आहे ज्याने भले मोठे टार्गेट अवघ्या काही कालावधीमध्ये टार्गेट आपण चेस करताना अनेक वेळे या संघाला पाहिले. आज इथून वडवली संघाविरुद्ध हे फलंदाज मैदानामध्ये त्यांची उच्चतम फलंदाजी ते दाखवतील का अशाच प्रमाणे शांत राहतील यांची सर्वांची उत्तरं तुम्हाला मिळतील. अभी नाही तो कभी नाही, ही संधी खूप मोठी आहे, हा प्लॅटफॉर्म खूप मोठा आहे, ही स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न आज मात्र हे आठ संघ पाहत आहेत, ज्यामधून एक संघ तर नक्कीच दूर झालाय. परंतु इथे या संघाचं अस्तित्व, आपल्या संघाचं आणि आपल्या गावाचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये टिकवण्यासाठी तुम्हाला संघर्ष हा भरभरून करावे लागेल. इथून स्ट्रायकर एनकडे लेफ्ट हँड बॅट्समॅन तुम्हाला रितेश नक्कीच पाहायला मिळतंय. रितेशची वैयक्तिक खेळी चार चेंडूमध्ये फक्त दोन धावांचं योगदान, जवळपास 50 स्ट्राईक रेट त्यांचा मैदानामध्ये सुरू आहे. परंतु हे प्लस तुम्हाला करावं लागेल त्या स्ट्राईक रेटमध्ये. जास्त वेळ शांत बसणाऱ्यापैकी नव्हते, परंतु इथे झेल मात्र सुटलाय. हा फलंदाज देखील खूप आक्रमक आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये या फलंदाजाने जर आक्रमण केलं तर कदाचित या झेलची तुम्हाला आठवण होईल. क्रिकेटमध्ये जीवनदानाचं महत्त्व तुम्हा आम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे, परंतु काय या जीवनदानाचा फायदा रीती उचलतील का आणि आपल्या करंजा टीमचं जे भविष्य थोडंसं धोक्यात आलं या क्षणाला ती इथून उज्ज्वल करतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असेल. स्ट्रायकर एनकडे फलंदाज, इथून नयन थली. संघ खूप काही अपेक्षा करतो यांच्याकडून, खूप काही त्यांच्या फलंदाजीतून धावांची लयलूट हवी आहे या करंजा टीमला. परंतु नेमकं चेंज द गेम वडवली नावातच खूप काही आहे आणि गोलंदाजीतून ती करून दाखवत आहेत. गती परिवर्तन टप्पा सोडत नाहीये गोलंदाज. पूर्णतः शांत कसं बसवलं जाईल याचा प्रयत्न केला जातोय. कलेक्शन देखील करता आला नाही ते गोलंदाजाला. थ्रो चांगला होता कमलेशांचा, परंतु दोन धावा या बॉलवर पाहायला मिळते. जसजसे एकेरी दुवेरी धावसंख्या येतील, जसे जसजसे डॉट बॉल होतील, तसजसं धावांची धावगती, तसतसं तुमच्यावरील प्रेशर इथे हळूहळू वाढत जाईल. आणि या प्रेशरमधून, या सिच्युएशनमधून, या आपल्या संघाच्या भविष्याच्या धोक्यामध्ये दिसतोय, इथून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला चांगली फलंदाजी करावीच लागेल आणि नक्कीच इथून तोड द्यावी लागेल गोलंदाजांना. फटका इथे फसलाय नयन थली, नक्कीच अडचणीमध्ये दिसत आहे. खराब क्षेत्ररक्षण हे दुसऱ्यांदा होतंय मैदानामध्ये. दोन्ही फलंदाज आता मात्र एकेका जीवनदारच्या मदतीने खेळत आहेत. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली होती कमलेश पाटीलला, धावा खर्च केले तर फक्त चार. दुसऱ्या षटकामध्ये इथे तुम्हाला ऋतिकला पाहायला मिळाला, या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केले 6. एकूण धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत दोन षटकाच्या समाप्तीनंतर 10. तर या ठिकाणी विनंती करतो, चला या ठिकाणी आम्ही विनंती करतो, टॉस साठी या बघा लास्ट कॉल असेल. जय हनुमान 11 वल्लभ संघ. वैभव धावसंख्या, धावा 10 झालेत. तर जय हनुमान 11 वल्लभ संघाचे कॅप्टन टॉस साठी या आणि श्रीराम 11 शिरडोन संघाच्या कर्णधाराला आम्ही विनंती करतो की आपण देखील इथे टॉस साठी संपर्क साधा. दोन्ही संघांना विनंती करतो, बघा आपण यावं टॉस साठी. तर आपण पाहू शकाल मैदानामध्ये लक्ष केंद्रित करूया. पहिल्या षटकामध्ये 4 आले होते, तर या षटकामध्ये 6 आले, टोटल 10. विजयासाठी येणारे 12 चेंडू आणि अद्याप 44 धावांचं गरज असणार आहे. 12 चेंडू 44 धावा. इथून मैदानामध्ये थोडंसं संघर्ष करतोय धावांसाठी करंजा संघ. अडचणीमध्ये सुरू नक्कीच आपल्याला दिसतंय, परंतु कठीण कालामध्ये नक्कीच स्वतःला सांगा की आपण एक नक्कीच आमचे महागुरु नक्कीच सांगत असतात की लहर से डरकर नौका पार नाही होते, कोशिश वार न करणे वालों की कभी हार नाही होते. मैदानामध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागेल, तुम्हाला प्रयत्न करावे लागतील.
तुमचं 100% योगदान द्यावं लागेल. कारण की करंजा संघ देखील जितक्या ताकदीसाठी ओळखला जातो ती ताकद पहिल्या 2 षटकामध्ये ती दमकम थोडीशी कमकुवत पाहायला मिळाली. परंतु इथे जे चालत गेले ते विसरून जाऊन येणाऱ्या टार्गेटसाठी आता मात्र आपले स्वर त्यांना कठोर करावे लागतील. एक धाडसानं मैदानामध्ये गोलंदाजांना इथून तोड द्यावे लागेल. असं म्हणतात की एखादा गोलंदाज तेव्हा तुमच्यावर गोलंदाजी तर हवं नक्कीच होतो, तेव्हा तुमचा टान्स हा खूप महत्त्वाचा असतो ज्या गोलंदाजाचा रिदम चुकवण्यासाठी. आणि तो तुम्हाला इथं मैदानामध्ये धडफड करावी लागेल. तुम्हाला डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेप आउटचे फटके, बॅकफूट, फ्रंटफूट, त्यानंतर स्विपशॉट असे काही फटके इथून वापरून इथून मैदानामधून आपल्याला संघर्ष करावा लागेल. आणि या नक्कीच जिथे संघ आपल्या अडचणीमध्ये या अडचणीतून बाहेर काढावं लागेल. 12:44 वडवली संघ चांगल्या सुस्थितीमध्ये दिसतोय. अतिशय चांगले काम त्याच्या गोलंदाजीमध्ये सध्या स्थितीमध्ये झाले. एकापेक्षा एक चांगली वरचर गोलंदाजी तुम्ही पाहिली आहे. परंतु जे 2 जीवनदान मिळाले त्या दोन्ही फलंदाजांना त्या जीवनदानाचा फायदा इथून उचलतील का? असं म्हणतात की वाघ जेवढा जखमी असतो तेवढाच तो आक्रमक असतो. आणि हे जखमी दोन्ही खेळाडू प्रमुख ट्रम्प कार्ड खेळाडू जखमी आहेत. काय इथून फायदा उचलतील का या जीवनदानाचा? फटका मात्र आपण पाहू शकाल लॉंग ऑफ मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक तिथे कमलेश होते, बॉलला उचलती फेकतील. याच दरम्यान आणखी एक सिंगल तुम्हाला इथे पाहायला मिळते. सिंगल डबलला आता इथे चेंज दी गेम. वडवली संघाला फारसा फरक पडणार नाही. फरक पडेल तो करंजा संघाला. जसा सिंगल येतील जसा डबल येतील इथून हळूहळू तुमच्यावर धडपड वाढेल. वाढे प्रेशर. आणि प्रेशरमध्ये कधीच क्रिकेट चांगला खेळला जात नाही हे अनेक वेळा तुम्ही आम्ही पाहिलंय. या अडचणीतून तुम्हाला मात करावी लागेल हेच मी या स्पर्धेच्या माध्यमातून सांगेन. वेळ गेली नाही आहे, संघर्ष तुम्हाला करावा लागेल, उत्तर द्यावं लागेल गोलंदाजीला. कारण की आपला संघ अडचणीमध्ये, आपलं भविष्य अडचणीमध्ये आहे. 11 आवश्यकता आहे 43 धावांची. नयनथली जे सायकल एन कडे आहेत त्यांच्यामध्ये देखील क्षमता आहे. लाईन थोडीशी रीड करावी लागेल. यस मेन अंपायर सांडी पालकर इशारा करतात की इट इज अ व्हाइट बॉल. अवंतर बॉल तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. एक एक्स्ट्रा रन या बॉलवर जरूर पाहायला मिळते. एक्स्ट्रा धावेने संघ मात्र थोडस पुढे निघून जाईल. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहत त्या 12 आवश्यकता असेल. 11:42 फटका खूप चांगला हाफ आली. परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात, बीट करू शकले नाही. आणि अतिशय महत्वपूर्ण सफलता, एक मोठी विकेट सापल्यामध्ये सापडली. अखेरता सलामीला आलेल्या जोडीला बाद करण्यामध्ये यश मिळालं. आणि पहिला आदरा करंजा संघाला. देखिए म्हटलं होतं की लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. डुबकी या सिंधु में जब जब भी गोताखोर लगाते हैं, जा जा कर खाली हाथ वो लौट जाते हैं. मिलते नहीं सहज मोती गहरे पानी में, बढ़ता है दुगना उत्साह इस हैरानी में. मुट्ठी उनकी जब जब खाली हाथ लौटते हैं, कोशिश नक्की सा. यस तर नक्कीच इथे पंचाने हे चेक करायचे की खेळाडू क्रॉस झाले की नाही. महत्वपूर्ण नक्कीच निर्णय. जेव्हा झेल चला तेव्हा क्रॉसिंग झाली की नाही आहे त्यांना पाहायचं इथे मैदानामध्ये. नवीन फलंदाज नक्कीच जातील. बंटी मात्रे संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 12. 10:42 गरज. जर सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर असणार या स्पर्धेमध्ये. आणि जर सुपर ओव्हर देखील टाय झाली तर फ्रेश टॉस केला जाणार आहे, हे देखील लक्षात घ्या. लेफ्ट हँड बॅट्समन आता मात्र स्ट्रायकर एन कडे असतील. तर रितेश पाटील स्ट्रायकर एन कडे असणार आहेत. नवीन फलंदाज आपण मैदानामध्ये आपण बंटी म्हात्रेला पाहतोय. करंजा संघ ज्यासाठी ओळखला जातो आज त्यांचे फलंदाज शांत काय आहेत ह्याचा देखील प्रश्न विचारला जातो. परंतु उत्तर असंच मिळतं की गोलंदाजी चांगली होते, गोलंदाजची भेदकता. आणि होय, चेंज द गेम वडवली संघ या नावाची दहशत गेल्या कित्येक दिवसामध्ये आपण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहतोय. परंतु आज ती पुन्हा एकदा दहशत गोलंदाजीने निर्माण केली आहे. नाही आहे जे प्रयत्न सातत्याने होत आहेत
परंतु इथे पूर्णतः गोलंदाजांनी केलेली कामगिरी आज मात्र पिछाडीवर टाकतोय या करंजा संघाला. धावसंख्या फलकावर तिथे संघ अडचणीमध्ये आपल्याला दिसतोय. 12 धावा ऑन बोर्डवर आहेत. गरज असेल 9 चेंडूमध्ये 42 धावांचे. जसजसे डॉट चेंडू फेकले जातात करंजा संघ तसतसं आपलं भविष्य मात्र धोक्यामध्ये घालतोय. आणखी एकदा टॉपेस झाला, प्रयत्न झाला फर्स्ट स्लिप मध्ये लॉंग स्टॉप मध्ये, तिथे आउटफील्ड फास्ट, अखेरचा ज्या फटक्याची आवश्यकता होती तो मात्र चौकार इथे आलाय. थोडस दडपण या चौकारनं नक्कीच दूर केलं जाईल. फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर या ट्रॉफ्याज त्यांच्या माध्यमातून आम्हाला इथे स्पॉन्सरशिप केलं. त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल एक डॅशिंग दमदार नेतृत्व आणि या स्पर्धेचे आयोजक प्रशांत भोईर आणि खऱ्या अर्थाने प्रशांत भोईर साहेब यांचं आगमन झाल्याने आपण पाहू शकाल. एस एस डी मोबाईल शॉप जो बॅनर इथे लागलाय, खऱ्या अर्थाने जयेश पाटील यांचा शॉप आहे. तर उरणनाकेवर तो आपण तिथे जाऊन मोबाईल खरेदी करू शकता. आणि 8 चेंडू 38. थँक्यू बीजी. मैदानामध्ये लक्ष केंद्रित करूया. शॉर्ट पिच लाईनचा चेंडू, फलंदाजी कमकुवत पूर्णतः नक्कीच समूहाला पाहायला मिळाली करंजा संघाची. गोलंदाजी मी म्हणेन काही प्रमाणामध्ये सुरेलित झाली होती पहिल्या सत्रामध्ये, परंतु इथून फलंदाजीतून थोडंसा पिछाडीवर पाहायला मिळतोय. इथून तुम्हाला वाट पाहून जमणार नाही आहे, कारण असं म्हणतात की इंतजार मत करो जितना तुम सोच रहे हो, जिंदगी उतनी तेजी से आगे बढ़ रही है. आणि त्याचप्रमाणे इथून वाट पाहत आहेत आणि त्याचप्रमाणे सामना खूप वेगानं पुढे निघून झाला. अतिशय सुंदर गोलंदाजी वडळी संघाची, 3 दशक 2 दारा तुम्हाला गोलंदाजीतून पाहायला मिळाला. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकामध्ये धावसंख्या फलकावर धावा फक्त 16 आपण पाहतोय. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता 38 धाव्यांची. साची गरज यंदाच्या सीझनमध्ये 7 चेंडूमध्ये 37 धावा चेस होताना आपण पाहिलेत. करण मडवी गावठाण संघाचा ज्याने एक कारनामा ओपन टुर्नामेंटमध्ये केला होता, परंतु आज या मैदानामध्ये काय इतकी दमखम दाखवतात की करंजा संघाचा हा फलंदाज या इथून उत्तर प्रत्युत्तर देईल. मी म्हणेन 6 चेंडूमध्ये 6 षटकार देखील आले तरी कॅल्क्युलेशननुसार फक्त 36 होतात, 38 धावा विजयासाठी हवे आहेत. म्हणजे गोलंदाजचा आत्मविश्वास नक्कीच उंचावलेला असेल. फलंदाजीतून चुकलं कुठं? पहिल्या षटकामध्ये कमलेश पाटील याच्या षटकामध्ये आपण सिंगल डबलला नक्की सिंगलला जास्त प्रमाणात प्राधान्य दिलं. डॉट बॉल आले, ती सुरुवात लटकलेली झाली, परंतु उत्तरार्धामध्ये अखेरच्या षटकामध्ये सुरुवात झाली आहे. इथून नक्की षटकारांना आणि या षटकारांना थोडंच बल मिळेल करंजा संघाला. तर 7 तदनंतर पुन्हा एकदा 6 अशा धावसंख्येतून तुम्हाला आले. काही प्रमाणामध्ये पहिल्या 3 षटकामध्ये पाहायला मिळाला. मी म्हणत जिथे डॉट चेंडू केले करंजा संघाने तिथे सिंगल डबल जरी आले असतं तरी इतकं प्रेशर या ठिकाणी नसतं. परंतु लाईन रीड करावे लागेल. होय, अंपायर वल्ट आहेत आमच्याकडे. इट इज अ व्हाईट बॉल. आता आपण तुम्ही चित्र मैदानामध्ये पाहू शकाल. येणारे चेंडू बाकी असेल नक्कीच मैदानामध्ये 5. विजयासाठी आवश्यकता असेल ते 31 धावांची. म्हणजे जर मैदानामध्ये 5 चेंडू दे 5 षटकार आले तर पुन्हा एकदा मॅच मध्ये कदाचित कमबॅक करू शकतो हा संघ. परंतु एक बॉल तेवढाच निर्णायक असेल या 5 षटकांमध्ये या गोलंदाजाचा. आणखीन एक व्हाईट बॉल. हे संकेत थोडे काही धोक्याचे असतील. आता संधी असेल फलंदाजाला, आता मात्र इथून मुभा असेल. जर प्रत्येक बॉलवर मोठे फटके आले तर या मॅच मध्ये करंजा संघ पलटू शकतो. आणि या काही प्रमाणामध्ये 2 बॉल व्हाईट फेकून थोडेसे काही प्रमाणामध्ये धोक्याचे संकेत पुन्हा एकदा निर्माण झाले आहेत. आता मात्र मैदानामध्ये गरज असेल 5 चेंडूमध्ये 30 धावांची, 5 चेंडू आणि 5 षटकारांची. काय एवढी दमकम दाखवतील का पुन्हा एकदा या किंजल ट्रॉफीमध्ये. फलंदाज तुम्हाला स्ट्रायकर एंडकडे पाहायला मिळतात ते बंटी एक नवा विक्रम प्रस्थापित नक्की करतील का याकडे प्रेक्षकांच्या नजरा आता लागल्या असतील. कारण की पुन्हा एकदा थोडंसं कमबॅक झाले. धावांची इथे
आता मात्र गरज असताना इति फटका हा निर्णय एक बॉल होता हे म्हणताय की कीपरने त्याने जे कान मंत्र दिलं त्याने सांगले असेल की तुम्हाला पाच चेंडूमध्ये फक्त एक डॉट बॉल फेकायचा आहे आणि इथून कोणती तुम्हाला कदाचित चुकी करायची नसेल असा जणू काही कान मंत्र असेल आणि इथे ती सूचनांचं पालन गोलंदाजाने केलं आणि पुन्हा एकदा वापसी इथून करत असताना इथून चार चेंडू तीसावा चार चेंडू विजयासाठी तीस धावांची आवश्यकता आपण क्षेत्ररक्षण आता मात्र खूप चांगल्या प्रमाणात सजवलं देखील गेलंय मैदानामध्ये लक्ष केंद्रित करूया योगेश पाटील काय गोलंदाजी केली मी म्हणेन चेंज द गेम वडवली संघाच्या गोलंदाजानं अतिशय मनमोहक गोलंदाजी मी म्हणेन आणि ते आणखी एकदा खराब शॉर्ट सिलेक्शन डॉट बॉलची सांगता इथे होताना वारंवार डॉट बॉल मैदान फेकले गेले फक्त आणि फक्त सिंगल डबल या इनिंगचा विचार केला एक षटकार आणि एक चौकार फक्त तुम्हाला पाहायला मिळाला जी आवश्यकता होती करंजत संघ जे स्वप्न पाहून नक्कीच मैदानामध्ये उतरला होता हे मैदान चेंज द गेम वडवली संघासाठी लकी असावा कारण की काय कारनामा केला होता सार्थक ट्रॉफीमध्ये याच मैदानावर या संघानं आज कशा रीतीनं तेवढ्याच काही प्रमाणामध्ये मी म्हणेन त्याहून सुंदर कामगिरी या महत्त्वपूर्ण सुपर एटच्या लढतीमध्ये काही फॉर्मॅलिटीज मैदानामध्ये बाकी असतील ते पूर्ण करतील आता मात्र गोलंदाज आणि फलंदाज या अंतिम बॉलवर खूप मोठा मी म्हणेन करंजे या संघाचा हा पराभव असावा या स्पर्धेमधील खूप मोठ्या मार्जिननं त्यांना मात्र त्यांचं स्वप्न इथे अर्धवट ठेवावं लागावं नक्कीच लागलंय आणखी एकदा आपण पाहू शकाल इथे मात्र डॉट बॉल पाहतोय अंतिम चेंडू शिल्लक असेल एक चेंडू मध्ये आता तीस धावांची गरज आहे खूप मोठ्या मार्जिननं मी म्हणेन इथून बाहेर पडायला लागलं परंतु हाडलं करंजा संघ जे स्वप्न आपण घेऊन आलं स्वप्नांची पूर्तता करण्याचा आपण प्रयत्न देखील सातत्याने केला परंतु जाता जाता तरी देखील चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे अखेरता विजय संपादन करतोय चेंज द गेम वडवली संघाच्या वाट्याला मात्र इतकं यश मिळतंय दोन्ही संघ हस्तांदोलन करून आपण ही स्पर्धा नक्कीच सोडावी लागेल हाडलक करंजा संघ मी म्हणेन आपली फलंदाजीतून आपला जो फलंदाजीचा ताफा आहे थोडासा कमकुवत झाला बरेचसे प्रयत्न आपण केले मैदानामध्ये परंतु आपल्या पदरी यश मात्र इथे पडलं नाही तर नक्कीच आपण लगेचच वळणार या सामन्याच्या सामनावीराकडे चला दोन्ही संघ हस्तांदोलन करून आपण लाईनअप करून हे मैदान सोडायचं आहे चेंज द गेम वडवली संघ गुड गेम प्ले अतिशय चांगला क्रिकेट तुम्ही दाखवला जेवढी चांगली फलंदाजी त्याहून सुंदर आणि भेदक मारायची गोलंदाजी या क्षणाला आपण दाखवली आणि एक चांगला विजय संपादन केला तर दी केक शॉपचे ओनर सन्माननीय तर रितेश पाटील यांच्या शुभ हस्ते इथे सामनावीराचा किताब आम्ही देणार आहोत दी केक शॉपचे ते ओनर आहेत अतिशय चांगले केक मेकर देखील आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे ही ट्रॉफी देऊया तर या सामन्यामध्ये ज्या खेळाडूनं 11 चेंडूंचा सामना केला आणि 25 धावांची बहारदार खेळी केली एक षटकार आणि दोन चौकारचा समावेश ज्या इनिंग मध्ये होता असे खेळाडू ठरले या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच तर कल्पेश पाटील जे ठरले या सामन्यामध्ये सामनावीर आमच्या व्यासपीठाकडे येत आहेत अतिशय चांगले गुणवंत खेळाडू आहेत आणि जाऊया एमडी सरांकडे कल्पेश तर तिथे कल्पेश आपल्यासाठी काही थोडे प्रश्न असतील आमचे एमडी सर तिथे आलेत थँक्स वैभव तर कल्पेशला सामनावीराचा पारितोषिक देऊन खऱ्या अर्थाने सन्मानित तिथे केलं गेलं कल्पेश खऱ्या अर्थाने हा मैदान निश्चित स्वरूपात आताही आम्ही तुम्ही या सामन्यामध्ये विजय संपादित करून सुपर फोरमध्ये दाखल झालेला आहात निश्चित स्वरूपात या अगोदर जी सार्थक ट्रॉफी झाली होती त्या स्पर्धेमध्ये सुद्धा तुम्ही सुपर फोरमध्ये दाखल झाले खऱ्या अर्थाने प्रवेश करून या ती स्पर्धासुद्धा खऱ्या अर्थाने तुम्ही गाजवली या स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्मन्स बघायला मिळाला एकंदरीत आजचा तुझा जो परफॉर्मन्स झाला फलंदाजीच्या माध्यमातून त्याबद्दल काय सांगशील सर्वप्रथम मी इथं आम्ही सुपर फॉरमध्ये पोचलो त्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो कारण हा ग्राउंड आम्हाला तसं बोलायचं झालं तर खूप लकी ठरला आहे आणि दुसऱ्यांदा आम्ही सुपर फॉरमध्ये पोचलो आहे आणि
आज माझी बॅटिंग लागली कारण विशाल पण नव्हता आणि विशालच्या कमी असल्यामुळे मला थोडं वन डाऊनला यायला लागलं, त्याच्यामुळे मला जरा जिम्मेदारीमध्ये खेळला मी। कल्पेश यहां पर चार ट्रॉफी हम देख रहे, एक ट्रॉफी के तो आप तो आपकी टीम तो हकदार बन चुकी है, इनमें से चार में से आप कौन सी ऐसी ट्रॉफी जीतना चाहेंगे? आम्ही तर मागच्या वेळेला तर फायनलसाठी आम्ही खूप प्रयत्न केला पण फायनल अनसक्सेसफुल झालो, पण यावेळी आम्ही फायनल मारण्याचा खूपच प्रयत्न करू। थँक्स, त्याकरता तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने।